मध्ये आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. दानापूर येथील घटनेची अनुसूचित जाती जमाती आयोगाद्वारे घेण्यात आली दखल. आयोग अध्यक्षांनी घेतली पीडितांची भेट. मानकापूर पोलिसांनी परत केले नागरिकांना त्यांचे चोरी झालेले मोबाईल फोन. मोबाईल चोरांपासून सावधान राहण्याचं केलं नागरिकांना आवाहन. आणि शहरात कमी आवाज व धूर नसलेल्या ग्रीन फटाक्यांनाच फोडण्यास परवानगी. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. नागपुरात मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून मोबाईल चोरांवर अंकुश घालण्यासाठी नागपूर पोलीसही सज्ज झाले आहेत. नुकतंच मानकापूर पोलिसांनी चोरी झालेले 6 मोबाईल नागरिकांना परत केले. वाहन चोरी सोबतच मोबाईल चोरीच्या घटनाही शहरात वाढल्या आहेत. मोबाईल चोर टोळीला पकडण्यासाठी पोलीसही नवनव्या युक्त्यांचा अवलंब करत आहेत. नुकतंच मानकापूर पोलिसांनी चोरीचे जप्त केलेले 6 मोबाईल नागरिकांना परत केले. याआधीही मानकापूर पोलिसांनी 6 मोबाईल परत केले होते. या सर्व मोबाईलची एकूण किंमत 70,000 असल्याचं सांगण्यात येत आहे. शहर पोलिसांनी मोबाईल चोरांपासून सावधान राहण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे. बाईट पोस्टे मानकापूर येथे 2020 जे मोबाईल मिसिंग झालेले होते त्या गुन्ह्यांचा तांत्रिक पद्धतीने शोध घेऊन IMEI नंबरवरून त्या मोबाईल शोधून काढलेले आहेत. आत्ता याच्यापूर्वीसुद्धा आम्ही 6 मोबाईल 8 दिवसापूर्वी परत केलेले आहेत. आतासुद्धा आम्ही परत 6 मोबाईल 70,000 एकूण मुद्देमाल दिवाळीच्या पर्वावर आम्ही आज त्यांना परत करणार आहोत. त्यांचे जे तांत्रिक पद्धतीने IMEI नंबर किंवा त्यांचे CDR वगैरे घेऊन आम्ही त्याचा शोध घेतलेला आहे. मोबाईल सापडले असे चोरीच्या गुन्ह्यातले वगैरे ते सध्या तरी मिळून येत नाही. आणखी पुढे तपास करून तसा काही प्रकार आहे का याच्यासुद्धा शोध घेण्याची. दानापूर येथील घटनेची अनुसूचित जाती जनजाती आयोगाद्वारे दखल घेण्यात आली आहे. दरम्यान आयोगाचे अध्यक्ष अभ्यंकर म्हणाले की ठराविक वेळेत कारवाई झाली असती तरीही घटना टाळता आली असती. फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्राला कलंक लावणारी घटना अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तहसील अंतर्गत येणाऱ्या दानापूर इथे घडली. दानापूर गावातील सर्व अनुसूचित जातीच्या लोकांचा रस्ता रोखून एका ज्येष्ठ महिलेचं सोयाबीनचं पीक जाळण्यात आलं. इथं होणाऱ्या सततच्या अत्याचाराला कंटाळून 100 दलितांनी गाव सोडलं. त्यामुळे या घटनेची दखल अनुसूचित जाती जमाती आयोगाने घेतली. आयोगाचे अध्यक्ष जमो अभ्यंकर यांनी गावातील पीडितांची भेट घेतली. जर या प्रकरणाची प्रशासनाने दखल घेत योग्य ती कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला. अमरावतीला मी जेव्हा ते SP साहेबांशी वगैरे बोललो त्यावेळेला मला वाटलं की कारवाई पुरेशा प्रमाणात त्यांनी केलेली आहे. जी प्रशासकीय कारवाई व्हायला पाहिजे होती म्हणजे FIR दाखल करणं त्यानुसार अटक करणं ही कारवाई बऱ्यापैकी झाली असं मला त्यावेळेला वाटत होतं. पण आता गावात आल्यानंतर लक्षात आलं की याच्याशिवाय आणखी 2 केसेस आहेत की ज्या संदर्भात त्यांनी कारवाई केलेली नाही. ती कारवाई जर वेळीच केली असती तर पुढे जी ही घटना घडली 18 तारखेला ती कदाचित टळली असती. एक जरब बसवण्याची कारवाई त्यावेळेला व्हायला पाहिजे होती ती झालेली नाही. त्यामुळे मला असं वाटतं आहे की आता या बाबतीत लक्ष घालण्याची गरज आहे आयोगाला. आयोग लक्ष घालेल त्यांना बरोबर पत्र देईल. जी आता वस्तुस्थिती मला समजलेली आहे जी आरोपींनी जे आता या ठिकाणी फिर्यादींनी जे आता या ठिकाणी मांडलं आहे त्याचा आधार घेऊन शासनाला परत मी आणखी काही माहिती देईल आणि त्यानुसार संबंधिताच्या विरुद्ध कारवाई करण्याच्या संदर्भात आम्ही निश्चितपणे पावलं उचलू. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. एकीकडे पोलीस विभागाने नागपूर शहरातील गुन्ह्यांवर अंकुश घालण्यासाठी कंबर कसली आहे तर दुसरीकडे नागपुरातील गुन्हे कमी व्हायचं नावच घेत नाहीये. मंगळवारी रात्री जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गुन्हेगाराला घेरून काही लोकांनी त्याची भीषण हत्या केली. मंगळवारी रात्री जरीपटका पोलीस ठाण्याजवळील खोब्रागडे चौकात फ्रँक उभा होता. दरम्यान काही लोकांसोबत त्याचा वाद सुरू झाला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाचीवरून सुरू झालेला हा वाद नंतर हाणामारीत बदलला. जवळपास 5 ते 6 युवकांनी फ्रँकला घेरून त्याची दगडाने ठेचून हत्या केली. फ्रँकचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या हत्येची माहिती मिळताच ठाणेदार वैभव जाधव आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी फ्रँकला रुग्णालयात हलवले असता डॉक्टरांनी फ्रँकला मृत घोषित केले. पोलिसांनी वेळ न दवडता आरोपींची शोधाशोध सुरू केली.
या प्रकरणी पोलिसांनी 3 संशयितांना ताब्यात घेतलं असून रात्री उशिरापर्यंत इतर 2 आरोपींचा तपास सुरू होता. प्राथमिक चौकशीत आरोपींनी शिव्या देण्यावरून हा वाद झाल्याचं सांगितलं. मात्र मागील काही दिवसांपासून फ्रँक त्याचे मित्र आशिष मॅडी व शाहरुख यांच्या जमानतीसाठी हातपाय मारत होता असे पोलिसांना कळले. मॅडीला मोहितच्या खुनासाठी सजा झाली आहे तर काही महिन्यांपूर्वी शाहरुखला पोलिसांनी 2 मावजरसोबत अटक केली होती. विशेष म्हणजे मॅडीनेच हे मावजर एका हत्येसाठी मागवले होते. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर कोरोना आणि वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी नागपूर शहर पोलीस झोन 2 तर्फे धनत्रयोदशीच्या दिवशी बाजारपेठांमध्ये पोलीस गस्त घालत होते. झोन 2 DCP विनीता साहू यांनी स्वतः रस्त्यावर उतरून वाहतूक नियम आणि कोरोनाचे नियम लक्षात घेऊन जनजागृती केली. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सीताबर्डी ते सदर बाजार या रस्त्यावर पोलीस आढळून आले. सायंकाळी अचानक झोन 2 अधिकारी व पोलीस कर्मचारी रस्त्यावर उतरल्याने काही अनुचित प्रकार घडला नाही ना असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण झाला होता. मात्र नागपूर पोलिसांच्या झोन 2 विभाग केवळ लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. यावेळी झोन 2 DCP विनीता साहू यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. देखिए आज धनतेरस का दिन है और लोग बाहर शॉपिंग के लिए निकलते हैं तो सारे ही मार्केट सदर मार्केट बर्डी मार्केट वैरायटी स्क्वायर गोकुलपेट मार्केट गिट्टी खदान स्क्वायर मानकापुर मार्केट यहाँ पर हर जगह अभी भीड़ है और भीड़ में लोगों को बार बार इसके बारे में एक जागरूकता फैलाना और अनाउंसमेंट करते रहना ज़रूरी है कि वो ट्रैफिक को डिस्टर्ब ना करें आपस में अपना जो बिलोंगिंग्स है उनका ध्यान रखें साथ में अगर छोटे बच्चे हो तो उनका ध्यान रखें और कोरोना के नियम जो हैं उनका पालन करें क्योंकि कोरोना अभी भी ख़त्म नहीं हुआ है तो इसी के बारे में एक जागरूकता रखते हुए हमारा जो पूरा RCP पतक है सदर पुलिस स्टेशन का और बाकी पुलिस स्टेशन का स्टाफ है उनके साथ हमने पेट्रोलिंग किया है और लोगों में जागरूकता फैलाने का कोशिश किया है और साथ ही शिष्ट लगाने का भी प्रयत्न किया है. वे झाली का छोट्याशा ब्रेकची भेटूया ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर मेरा फेवरेट डेस्टिनेशन मेरी फेवरेट डिश पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट एक्सपर्ट फैकल्टी पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy 365 Gandhinagar LAD College Square beside Karnataka बँक नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. दिवाळीत शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस विभागाने कंबर कसली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कमी आवाज आणि धूर असलेल्या ग्रीन फटाक्यांनाच परवानगी देण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की दिवाळीच्या दिवशी रात्री 8 ते 10 या वेळेतच फटाके फोडण्याची परवानगी आहे. यानंतर पोलीस फटाके फोडणाऱ्यांवर कारवाई करणार आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की ग्रीन फटाक्यांच्या श्रेणीतील फटाकेच विकता आणि जाळण्यात येतील. सर्व ठाणेदारांना त्यांच्या परिसरातील फटाके विक्रेत्यांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथके तयार करण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय गुन्हे शाखेची पथकेही गस्त घालणार आहेत. नियम न पाळणाऱ्यांवर कलम 188 अन्वये कारवाई केली जाईल. यासाठी पोलिसांनी सोमवारपासून कलम 144 लागू केली आहे. कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्याचा अधिकार पोलिसांना आहे. बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी वाढली आहे त्यामुळे सर्व गजबजलेल्या भागात गस्त वाढवण्यास पोलिसांना सांगण्यात आले आहे. विशेषतः पाकिटमार आणि चोरांचा तपास सुरू आहे. नागरिकांनीही खरेदी करताना सावध राहून मौल्यवान वस्तूची काळजी घेण्यास सांगितले आहे. CP यांच्या अध्यक्षतेखाली सर्व झोनच्या DCP बैठक झाली. कोणतीही गुन्हेगारी घटना घडू नये यासाठी समाजकंटकांवर लक्ष ठेवून कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रामदास पेठ येथील हॉटेल सेंटर पॉइंट मध्ये आयोजित बर्थडे पार्टीत 2 गटांमध्ये वाद झाला. बर्थडे पार्टीत उपस्थित युवतीशी लज्जास्पद वर्तन केल्याचा आरोप करून एका गटाने एका तरुणावर काचेची बाटली फोडून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
या हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाचे नाव यश राजकुमार शर्मा असून तो खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. तर 22 वर्षीय तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी यश विरुद्ध मारपीट व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. युवतीचा मित्र सौरभ घोडे यांनी आपली बर्थडे पार्टी हॉटेल सेंटर पॉइंट इथे आयोजित केली होती. यश ही या पार्टीत सहभागी होण्यासाठी आला होता. पहाटे 4:30 दरम्यान यश थकून पाय वरती घेऊन सोफ्यावर बसला. नेमकं त्याचवेळी युवतीचा मित्र साहिल याने यशला सोफ्यावरून पाय दुसरीकडे ठेव असे सांगितले. त्यावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. यशने युवतीच्या मित्राला मारहाण केली व युवतीसोबतही लज्जास्पद वर्तन केले. त्यामुळे पार्टीतलं वातावरण खराब झालं व लोक आपापल्या घरी परतायला लागले. पार्टीनंतर यश व त्याचे मित्र सौरभ कुलकर्णी व राहुल निखाडे हॉटेलमध्येच थांबले. इकडे साहिलने आपल्या मित्रांना त्याच्यासोबत झालेल्या मारहाणीची माहिती दिली. त्यानंतर साहिल व त्याचे मित्र राजा रंगूनवाला, सोहेल रंगूनवाला, जैन, राजा शरीफ, तौसीफ, फैजल, सैफ रंगूनवाला, यश गावंडे, विनय भांगे व इतर मित्रांनी यशचा शोध घेणे सुरू केले. सकाळी 5:30 दरम्यान यश रूममध्ये असल्याची माहिती मिळताच सर्व रूममध्ये दाखल झाले व त्यांनी यशला मारहाण करायला सुरुवात केली. यशच्या मदतीला धावणाऱ्यांनाही ते मारत होते. आरोपींनी बियरच्या बाटलीने यशच्या डोक्यावर, हातावर वार करून यशचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. यश बेहोश होऊन पडल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून काढता पाय घेतला. यशला तत्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून तो गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी यशचा मित्र सौरभ कुलकर्णी याच्या तक्रारीवरून साहिल व त्याच्या मित्रांविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. प्रत्येक व्यक्तीला वेळेवर उपचार आणि आरोग्य सुविधा मिळणे आवश्यक आहे. शहरातील गरीब जनतेच्या सेवेसाठी महापालिकेने वंदे मातरम सार्वजनिक आरोग्य केंद्र सुरू केले आहे. या केंद्रातून गरीब व गरजूंना नाममात्र दरात आरोग्य सुविधा वेळेवर उपलब्ध होणार आहेत. सार्वजनिक आरोग्यासाठी महापालिकेचा हा महत्त्वाचा उपक्रम असल्याची अपेक्षा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. स्वातंत्र्य अमृत महोत्सव वर्षाचे औचित्य साधून महापालिकेने शहरातील गरीब घटकांसाठी वंदे मातरम सार्वजनिक आरोग्य केंद्र सुरू केले आहे. भिवसेनखोरी भीमसेनानगर बौद्ध विहारमध्ये उभारण्यात आलेल्या या केंद्राचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. गडकरी म्हणाले की शरीर निरोगी राहिल्यास जीवनात प्रगती करता येते, त्यामुळे आरोग्याची काळजी घेण्यासाठी महानगरपालिकेकडून वस्त्यांमध्ये ही सार्वजनिक आरोग्य केंद्रे सुरू करण्यात येत आहेत. केंद्रांच्या माध्यमातून लोकांना वेळेवर प्राथमिक उपचार मिळू शकणार आहेत. येथील आरोग्य सुविधा कायम ठेवण्यासाठी परिसरातील नागरिकांनीही सहकार्य करावे. परिसरातील विद्यार्थ्यांना आरोग्याबरोबरच उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी नजीकच्या काळात प्रयत्न केले जातील. वस्त्यांमधील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी खासदार निधीतून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही गडकरी यांनी दिले. प्रस्ताव मांडताना महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले की कोरोना महामारीत सर्वच भागात आरोग्य सेवेचा तुटवडा दिसून आला. गरिबांपासून ते श्रीमंतापर्यंतही याचा फटका बसला आहे. शहरातील प्रत्येक व्यक्तीला वेळेवर प्राथमिक उपचार मिळावेत यासाठी आरोग्य सेवेची कमतरता असलेल्या ठिकाणी सार्वजनिक आरोग्य केंद्रे सुरू करण्यात येत आहेत. विशेषतः झोपडपट्टी भागात 75 आरोग्यपदे निर्माण करण्याची संकल्पना आहे. देशातील शहीद जवानांच्या नावाने आरोग्यपदे असतील. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळातील कर्मचाऱ्याची आर्थिक व महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक होत नसल्याने एसटी कर्मचाऱ्याचे रामनगर बस डेपो समोर उपोषण सुरू आहे. पदवीधर मतदारसंघ आमदार अभिजित वंजारी यांनी उपोषण स्थळी भेट देऊन उपोषणाला पाठिंबा दर्शवला. गेल्या काही दिवसात 28 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली असून राज्य परिवहन कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचा विचार करून त्यांच्या मागण्या मान्य करायला हवे असे यावेळी पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजित वंजारी म्हणाले. सर्व कर्मचारी एसटीचे कर्मचारी महामंडळाचे हे सर्व उपोषणावर बसले दिवाळी सोडून, तर त्यांनी लवकरात लवकर मीटिंग लावा. म्हणजे मिनिमम वेजेसपेक्षाही कमी पगार या लोकांना आजपर्यंत मिळत आलेला आहे, हे मुळात अन्यायकारक आहे. आणि आता यांची जी प्रमुख मागणी आणि ज्या मागणीमुळे या सगळ्यांचे प्रश्न सुटू शकतात, यांचं कुटुंब व्यवस्थितपणे उदरनिर्वाह करू शकते, तर ती मागणी ही विलिनीकरणाची आहे. विलिनीकरणाचा निर्णय हा राज्य शासनाला येणाऱ्या काळामध्ये घेण्यासाठी बाध्य करण्यासाठी आम्ही सर्व आमदार किंवा सर्व मंत्र्यांना आम्ही निवेदन देऊन त्यांना आम्ही बाध्य करू आणि त्यांना विनंतीसुद्धा करू. कारण शेवटी हा आपल्या समाजातले किंवा आपल्या राज्यातले हे लोक आहेत
आणि अनेक लोकांनी आत्महत्या केल्या, यांच्या कुटुंबाची उपासमार होते, अनेक वेळा यांना आपल्या पुरांना चांगलं शिक्षण देण्यासाठी सुद्धा पैसा राहत नाही, आणि एवढ्या वर्षापासून हे सातत्याने जनतेची सेवा करत आलेले आहेत, राज्याची सेवा करत आले आहेत, तर यांनासुद्धा त्या ठिकाणी व्यवस्थित पगार हा मिळाला पाहिजे याची भूमिका माझीसुद्धा आहे. येणाऱ्या काळामध्ये अधिवेशनापर्यंत हा मुद्दा जर सुटला नाही तर अधिवेशनाच्या काळामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर जे एस टी कर्मचाऱ्यांचं त्यांच्या न्याय मागण्यासाठी आंदोलन चालू आहे, आणि खरोखर यांच्या मागण्या अत्यंत समर्पक अशा मागण्या आहेत. सगळ्या पेक्षांना कमी पगार मिळतो, जास्तीत जास्त ड्युट्या हे लोक करतात, आणि काँग्रेस पक्ष म्हणून, काँग्रेस पक्ष हा एक जनसामान्यांचा पक्ष आहे आणि जनसामान्यांच्या मागे तो नेहमीच उभा राहतो, तर जनसामान्य म्हणून आम्ही काँग्रेस पक्ष याच्या मागं उभा आहो. यांच्या मागण्या न्याय आहे आणि यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य होऊन यांना न्याय मिळावा याच्यासाठी काँग्रेस पक्ष सरकारकडे प्रयत्न करून मागण्या मान्य करून द्यायला प्रयत्न. तर VKB मराठी न्यूजमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.